नमस्कार, कर्मदंड मराठी वर्तमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मुरुम शहरातील विविध महा ई सेवा केंद्रामध्ये सन 2011 आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यासाठी KYC प्रोसिजर चालू आहे। मुरुम शहरातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की ज्या लोकांनी सन 2011 आयुष्मान भारत योजनेसाठी नाव नोंदणी केलेली होती त्या लोकांनी मुरुम शहरातील जे महा ई सेवा केंद्र आहेत त्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC करणे बंधनकारक आहे। या आयुष्मान भारत योजनेमार्फत आपल्याला दवाखान्यातील उपचारासाठी 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार या आयुष्मान भारत योजनेच्या कार्डमार्फत तुम्हाला मिळणार आहे। तरी 2011 ज्या नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेमध्ये नावं नोंदवलेली आहेत त्यांनी आपले KYC करणे बंधनकारक आहे। मुरुम शहरातील महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही KYC करू शकता किंवा मुरुम शहरातील नगर परिषद येथेही KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आलेला आहे। तरी मुरुम शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आयुष्मान भारत योजनेसाठीचा KYC करून घेण्यात यावे। कर्मदंड मराठीवर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आयुष्मान भारत योजनेसंदर्भात KYC करणे चालू आहे मुरुम शहरामध्ये, त्याबाबत आपले प्रतिक्रिया काय सर? आयुष्मान भारत योजना ही मुरुम शहरामधील लाभार्थींना जास्तीत जास्त लाभार्थींना त्याचा लाभ व्हावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक 12, 13 व 14 ऑक्टोबर 2022 या दिवशी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील मुरुम शहरातील सर्व नागरिकांना जनजागृती करून नगरपालिकेनं यासाठी टीम नेमलेली आहे। या सर्व टीमनी मागील 3 दिवसापासून व इथून पुढे 3 दिवस या योजनेची माहिती व यादीतील त्यांचं नाव आहे किंवा नाही याची खात्री करून त्यांना त्याची माहिती दिलेली आहे आणि सर्वांनी या योजनेसाठी त्यांच्या स्वतःचं KYC करून घेणं बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे। KYC जे आहे ते मुरुम शहरामध्ये एकूण 5 महा ई सेवा केंद्र आहेत, त्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांनी KYC करून घ्यायचं आहे आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ आपल्या स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला कसा मिळेल हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा व पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांना कुठला आधार झाला तर 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मुक्तपणे त्यांना त्याचा इलाज होणार आहे। त्यासाठी मी नगर परिषदच्या वतीनं असं आवाहन करतो की लाभार्थीची जी यादी आहे 4,300 लोकांची त्या यादीमधील जास्तीत जास्त लोकांनी आपलं KYC करून घेण्यासाठी महा KYC केंद्रामध्ये जाऊन 2 दिवसामध्ये महा KYC आपलं स्वतःचं करून घ्यावं आणि या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी नगरपालिकेमार्फत मी नम्र विनंती करत आहे। नगर परिषदेमध्ये पण सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे का नागरिकांच्या लाभार्थींच्या सोयीसाठी? आम्ही नगरपालिकेमध्ये पण एक CSC सेतू सुविधा केंद्र वाला थांबलेला आहे, त्याच्या मार्फत ही सेवा उपलब्ध होत आहे। आताच आपण आयुष्मान भारत योजनेबाबत नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक देशपांडे साहेबांशी चर्चा केलेली आहे की माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 2 दिवसामध्ये मुरुम शहरामध्ये तब्बल 4,300 लोकांनी भारत म्हणजे आयुष्मान भारत योजनेमध्ये नाव नोंदवण्यात आलेलं आहे 2011, त्या नागरिकांनी तात्काळ KYC करून घेण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मुरुम शहरातील महा ई सेवा केंद्र किंवा मुरुम नगर परिषदेच्या वतीने एक सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून नागरिकांना सेवा देण्यात येत आहे। तर मुरुम शहरातील नागरिकांना ज्या नागरिकाकडे आयुष्मान भारत योजनेचे नाव नोंदणी करण्यात आलेलं आहे त्या नागरिकांनी KYC करून घेणे बंधनकारक आहे आणि या KYC मार्फत जो आयुष्मान भारत योजनेचा जो योजना आहे त्यामार्फत जो 5 लाखापर्यंतचा तुम्हाला जो दवाखान्याचा खर्च मोफत उपचार तुम्हाला मिळणार आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।